नमस्कार, मी श्याम सुंदर जाधव। मागील 8 दिवसापासून नांदेड शहरातील शासकीय महाविद्यालयात जे मृत्यूचे थैमान चालू आहे ते आजपर्यंत थांबलेले दिसत नाही। मागील 24 तासांमध्ये त्यामध्ये आणखी 15 मृत्यूची भर झालेली आहे। हे का होत आहे, काय नाही, याची अजून काही जनतेपर्यंत माहिती पूर्णपणे पोहोचलेली नाही। प्रशासन म्हणते आमच्याकडे औषध साठा भरपूर आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणतात औषध साठा नाही, घाणीचे साम्राज्य आहे, अशा विविध प्रकारच्या बाबी पुढे येऊ लागलेल्या आहेत। परंतु जनतेपर्यंत आजपर्यंत त्याचा खऱ्या गोष्टींचा उलगडा झालेलाच नाही। वास्तविक पाहता प्रत्येक पक्षाचे नेते येतात आणि आपल्या पक्षाला याचा कशा प्रकारचा फायदा होईल या परिस्थितीचा या प्रकारे त्याचा प्रयत्न करत असतात, पण आजपर्यंत कोणी सुद्धा त्या ठिकाणी मनुष्यबळ कमी आहे, औषधी कमी आहे, यासाठी मनुष्यबळ तात्पुरत्या स्वरूपात का होणार, मनुष्यबळ वाढवण्याचा प्रयत्न किंवा त्या पेशंटचे हे हाल का होत आहेत याची काही मीमांसा करून घेतलेली नाही। याचा फटका सरळ सरळ गरीब जनतेला बसतो। वास्तविक पाहता 500 खाटाचं बेडेड हॉस्पिटल असताना त्या ठिकाणी 1000-1200 पेशंट ॲडमिट होतात। ज्यावेळेला 1000-1200 पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात त्यावेळेला तिथली यंत्रणासुद्धा त्या प्रमाणामध्ये तात्पुरत्या स्वरूपात किंवा होईना वाढवता आली पाहिजे। एवढे नेते मंडळी प्रत्येक पक्षाचे नेते यायला लागले आणि या परिस्थितीचा रुग्णाला फायदा होण्यापेक्षा आपल्याला कसा फायदा होईल किंवा आपल्या पार्टीला कसा फायदा होईल याचा प्रयत्न करत आहेत। वास्तविक पाहता सरकारी दवाखान्यामध्ये येणारे पेशंट हे मॅक्झिमम पेशंट हे गंभीर व अतिगंभीर स्वरूपाचेच पेशंट येतात। खरे पाहिलं तर जे शहरामध्ये इतर जे प्रायव्हेट दवाखाने आहेत त्या प्रायव्हेट दवाखान्यामध्ये मी प्रत्यक्ष असे काही पेशंट बघितलेले आहेत की ते हॉस्पिटलवाले त्या पेशंटची पेईंग कॅपॅसिटी संपली तर त्याला सरळ सांगतात की शासकीय दवाखान्यात घेऊन जा अथवा घरी घेऊन जा, नाही तर हैदराबादला घेऊन जा, नाही तर पेशंट अति सिरियस आहे, आता तो रिपेअर होऊ शकत नाही आपल्याकडे, अशा पेशंटला तिथं सरकारी दवाखान्यात पाठवला जातो। ज्यावेळेला असे अति गंभीर पेशंट शासकीय महाविद्यालयात जातात जे शेवटची घटका मोजणारेच पेशंट तिथं मॅक्झिमम स्वरूपात आले जातात, तशा परिस्थितीमध्ये सगळे प्रयोग करून फसलेले रुग्ण जर शासकीय महाविद्यालयात जात असतील तर त्या ठिकाणी असणारे डॉक्टर ते काही देव नाही की जे मरणाला टेकलेल्याला एकदम उठून खडबडून जागे करणारे, तर ह्याचा सुद्धा सर्व परिस्थितीने अभ्यास केला पाहिजे। आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत शासनाकडून ज्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा खाली आहे अशांना 5 लाखापर्यंतचा मोफत इलाज दिला जातो, पण हे सगळं प्रायव्हेट दवाखान्यामध्ये होतं। जर हे प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जर एखाद्या पेशंटला 50,000-1,00,000 रुपये जर लागत असेल त्याचं बिल 1,00,000, 2,00,000, 2,50,000, 3,00,000 असं केलं जातं तर ह्याच्यावर कोणाचा अंकुश नाही। जर हीच योजनेचे जे पैसे तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून त्या कामी लावले आणि जे बरेच होतकरू डॉक्टर्स लोक आहेत त्यांना नाईलाजाने प्रायव्हेट दवाखान्यामध्ये काम करावं लागते, अशा डॉक्टर्सना जर तुम्ही चांगल्या पगारावर ठेवून आणि सर्जरीसारख्या ठिकाणी प्रति सर्जरीप्रमाणे त्यांना जर तुम्ही एक मानधन जर ठरवलं तर नंबर ऑफ केसेसप्रमाणे जर तुम्ही त्यांना हे केलं एक चांगली सॅलरी प्लस प्रति ऑपरेशन तुम्ही फीस जर त्यांना ठरवली तर लोक प्रायव्हेट दवाखान्यापेक्षा किंवा स्वतःचा इन्फ्रास्ट्रक्चर टाकून तिकडे जाण्यापेक्षा शासकीय दवाखान्यामध्येच जातील। आपल्या नांदेडचं महाविद्यालय हे खूप मोठ्या स्वरूपाचं आहे, गुरुत्वागतीमध्ये त्याचा विकास झाला खूप मोठा, पण त्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग आजपर्यंत कधी झालाच नाही। आजही 1/2 पेक्षा जास्त इमारती धूळ खातच आहे। नांदेडमध्ये खूप सुविधा उपलब्ध आहेत पण त्यातील 70% सुविधा हे बंदच आहेत। आज एवढं दुर्दैव्य आहे की मेडिसिनमुळं पेशंट दगावल्याचे किंवा डॉक्टर्स तज्ज्ञ डॉक्टर्स नसल्याचे ज्या वेळेला शेरे मारून हॉस्पिटलला बदनाम केलं जातं, तर ही चूक
शासनाची पण याचे तेवढीच आहे। शासनाने आजपर्यंत यामध्ये कधी लक्ष घातलेलं नाही। आता हे मागील 8-10 दिवसापासून जे प्रकार चालू आहे त्या प्रकारामध्ये कुठल्याच नेत्यांनी येऊन किंवा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी येऊन याची वाट न बघता की भरघोस मदत करून औषधी साठा उपलब्ध करण्याची किंवा तात्पुरत्या स्वरूपात का होणार बाहेरून डॉक्टर हायर करून हे करण्याची योजना आखली नाही। आता हे असंच जर चालत राहिलं तर आजपर्यंत शासकीय दवाखान्यावरचा विश्वास तर लोकांचा उडलेलाच आहे, पण इथून पुढे शासकीय दवाखाना नको म्हणण्याची वेळ जनतेवर येत आहे। तरी एकमेकावर कुरघोडी करण्यापेक्षा अधिकारी राजकीय नेते यांनी एकमेकावर कुरघोडी न करत बसता या मृत्यू सत्रातून बाहेर कसं पडता येईल याचा विचार करावा। धन्यवाद।